आई भवानीचा गजर म्हणजे आज मराठी भाषा गौरव दिन आहे, मात्र मराठी साहित्यिकांकडे बघण्याचा आपल्या प्रशासनाचा दृष्टिकोन कसा आहे हे दाखवणारी ही बातमी आहे. उचल्याकार लक्ष्मण गायकवाड आपल्या पत्नीसह सध्या उपोषणाला बसलेत. काय नेमकं कारण आहे, काय इनसाइड स्टोरी आहे, जाणून घेऊ. उचल्याकार लक्ष्मण गायकवाडांचं उपोषण. साहित्यिक म्हणून दिलेला भूखंड मागितला परत. सरकार विरोधात गायकवाड यांचा लढा. उचल्या या कादंबरीमुळे सगळ्या महाराष्ट्राला परिचित झालेलं नाव म्हणजे लक्ष्मण गायकवाड. सध्या राज्य सरकार विरोधात लढा देण्याची वेळ त्यांच्यावर आली. 1994 साली सरकारने त्यांना विशेष बाब म्हणून उदरनिर्वाहासाठी गोरेगाव चित्रनगरीत एक भूखंड दिला होता. त्यावर गायकवाडांनी हॉटेल सुरू केलं. मात्र करार संपल्यानंतर आता हा भूखंड काढून घेण्यात येतोय. त्याचं पाणी कनेक्शनही तोडण्यात आलंय. जागा सोडण्यासाठी अधिकारी दबाव आणत असल्याचा आरोप करत गायकवाड आपल्या पत्नीसह उपोषणाला बसले आहेत. माझा करार झालेला नाही, मी मान्यही केलेला नाही, तरी त्यांनी ती मला प्राधिकरण न्यायालयामध्ये केस दाखल करून एकतर्फी निकाल लावून घेतला. कोविडमध्ये मी ज्येष्ठ नागरिक असल्यामुळं मी हजर राहू शकत नाही असं पत्र दिलं असताना सुद्धा 15 दिवसात त्यांनी एकतर्फी निकाल लावून घेतला. ऑफिसमधून आम्हाला खूप टॉर्चर होत आहे. अधिकारी लोक खूप त्रास देतात. त्यांना वाटत असेल एवढं भाडं आम्ही किराणा दुकान उधारी ही करून आम्ही चालवत आहोत. त्यांना वाटतंय पैसा खूप मिळणार आहे, पण आम्हाला माहिती आहे ना कसं चालवतात. प्रकरण न्यायालयात असतानाही गायकवाड यांच्यावर दबाव आणला जात असल्यावर भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी टीका केली आहे. तिकडचा जो प्रशासकीय अधिकारी आहे ते मानले तर ठीक आहे, नाही तर हा फक्त एक लक्ष्मण गायकवाडचं आंदोलन असून संपूर्ण सामान्य लोकांना मदत करणाऱ्या लोकांचं आंदोलन म्हणून भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने या आंदोलनाला उतरेल आणि ह्या माणसाला न्याय देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. दुभंग, वडार वेदना, वकिल्यापार्थी, उठाव, बुद्धाची विपश्यना, उचल्यानंतर अशी साहित्य संपदा गायकवाडांनी निर्माण केली. साहित्य अकादमी पुरस्कार, सार्क लिटररी अवॉर्ड अशा अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय. राज्याच्या सांस्कृतिक खात्यानं त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन तातडीनं पावलं उचलावीत अशी अपेक्षा त्यांचे हजारो चाहते करतायत. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कोरोनानंतर आता इतर बातम्या बघूयात. लोकप्रतिनिधींनी जपून वागलं पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे यांनी दिली. खासदार उदयनराजे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कृष्णपूजेवर भेट घेतली. घरातल्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी ही भेट झाल्याचं उदयनराजेंनी सांगितलं. संजय राठोड यांना पाठीशी घातलं जातंय का असा प्रश्न उदयनराजेंना विचारला असता कुणीही चुकलं तर त्याला शिक्षा व्हायलाच हवी असं उदयनराजे म्हणाले. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे